मित्रांनो नमस्कार, बुकस्ट्रकच्या पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत फिनिक्स लिखित एक लघुकथा किनारा. वाचक स्वर पिंगळा. तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात ते कमेंट्समध्ये लिहा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर हे व्हिडिओ शेअरसुद्धा करू शकता. तर ऐकूया लघुकथा किनारा. कोकणात वाढलो नसलो तरी कोकणाबद्दलची आपुलकी कधीच कमी नव्हती. माझ्या आईबाबांचं लव्ह मॅरेज होतं. आई मूळची कोल्हापूरची आणि बाबा रत्नागिरीचे. हे समीकरण कोकणात कसं जमलं ते मलाही आजपर्यंत एक कोडच आहे. लव्ह मॅरेजमुळे घरात आईचं वर्चस्व होतं. आईच्या हट्टामुळे माझं सगळं शिक्षण कोल्हापुरात झालं. बाबा आणि माझी इच्छा म्हणून मी ॲग्रिकल्चर केलं आणि आई जरा नाखुशच होती, पण आम्ही समजावलं. आता बाबांच्या हट्टामुळे कोल्हापुरात आजोबांची 18 एकर जमीन माझ्या नावावर असताना देखील आम्ही कोकणात 5 एकर जमीन घेतली. समुद्र किनाऱ्यापासून 7-8 किलोमीटर अंतरावर वावळी गावात आम्ही शेतीसाठी इथे जमीन घेतली तेव्हा सगळ्यांकडून एक प्रश्न आला, कोल्हापूर सोडून तिथे का जाताय? पाणी नाही धरत. सुपीकता तर लांबचीच गोष्ट आहे, त्यात दर उन्हाळ्यात पाणी नसतं. आईची सगळ्यात मोठी काळजी. अरे बाबांनो, दिवे गेले की बसा हातावर हात ठेवून, 6-7 तास येत नाहीत दिवे. बाबांचं मन थोडं चलबिचल होत होतं, पण मी आई इतकाच हट्टी होतो. कोकणाचं आकर्षण आणि शेतीवरचं माझं प्रेम मला म्हणत होतं, एक संधी देऊन बघ स्वतःला. बाबांनी इतक्या विश्वासानं तुझ्यासाठी तुझ्या आवडीला लक्षात ठेवून ही जमीन विकत घेतली आहे. मग आम्ही बांधकाम आणि इतर गोष्टींना सुरुवात केली. आधीच मला बाबांनी सक्त ताकीद दिली होती, तू कितीही वेळ आणि पैसे दे, कोकणातला मजूर त्याच्या आवडीनं आणि सवडीनंच काम करणार. त्यामुळे मी छोटी छोटी कामं स्वतःच करायला लागलो. आधी कुंपण केलं, त्यामध्ये 1 महिना गेला. सोबतीनं एक टुमदार घरही बांधायला घेतलं, मस्त, अगदी माझ्या आणि बाबांच्या स्वप्नातलं कौलारू. ओसरी, माझघर, किचन, बेडरूम, एक स्वतंत्र देवघर आणि वरती माळा. घराचं काम चालू होतं. मी जवळच एक घर भाड्यानं घेतलं होतं. माझा दिनक्रम वर्षभरात कधी बदलला ते कळलंच नाही. आमचं घर तयार झालं. आई आणि बाबा आता 1 वर्षातच निवृत्त होणार होते. मी ठरवलेलं आई बाबा या घरी येईपर्यंत बरीच सुधारणा करून ठेवायची. आज तर हरितगृहाचं काम देखील झालं होतं. आता वेळ आली होती इकडच्या लोकांना खोटं ठरवण्याची. कोण म्हणतं पाणी टिकत नाही, मी दाखवतो कसं टिकवायचं. जागा घेतल्या घेतल्या विहीर खणली होती. आता घराच्या कौलावरचं पाणी विहिरीत सोडायचं. रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे पर्जन्य जलसंधारण. काम चालू झालं आणि आता तो वास्तुशांतीचा दिवस उजाडला. आई आणि बाबा दोघेही आनंदात होते. बाबा त्यांचं स्वप्न साकार झालेलं बघून आणि अवघ्या 30व्या वर्षी मुलाला दिलेल्या पैशाचं अगदी चीज केलेलं बघून अगदी सद्गतीत झाले. वास्तुशांतीची पूजा संपन्न झाली. आता आमच्या घराची आणि जागेची सैर करायला बाबा त्यांच्या मित्रांना घेऊन गेले. त्यांची लांबून दिसणारी आकृती देखील गर्वानं सगळ्या गोष्टीचं वर्णन करत आहे हे कळत होतं. ते पाहून माझा ऊर भरून आला. आई मात्र गप्प गप्प होती, खूप छान केलंयस रे, हे कसं जमतं रे तुला चिन्मय, आणि एकट्यानी कसं जमवलंस इतकं सगळं. तिचे पाणावलेले डोळे आज मला बोचत होते. आई, अगं तुला माझ्यावर विश्वास होताच ना, आणि तूच तर म्हणायचीस की कोल्हापुरात असो की कोकणात माझा चिनू आपलं घर मस्तच बांधणार, आणि तोच विश्वास मला नेहमीच बळ देत राहिला. उद्या किनाऱ्यावर जाऊया का रे तू आणि मी मायलेक? मी जरा आश्चर्यचकित झालो. आईला कोकण कधीपासून आवडायला लागलं? तसं तर तिला कोकणातलाच माणूस आवडला, पण तो पुण्यात. लग्नानंतर कधी फारसं येणं झालं नाही. आज अचानक किनाऱ्यावर, चला आईनं पण आवडून घेतलंय असं वाटतं. दुसऱ्या दिवशी मी माझ्या आईला माझ्या बाईकवरून मांडवीत घेऊन गेलो. संध्याकाळचे 6 वाजले असतील. मस्त भरती आली होती समुद्राला. आम्ही समुद्राजवळ गेलो आणि पाण्यात पाय बुडवले. पायाला होणारा पाण्याचा स्पर्श फारच आल्हाददायी होता. आई म्हणाली, बघ ना चिनू, आपल्या पायाखालची वाळू किती वेगात निघून जाते.
आपल्याला सावरायलाही वेळ मिळतच नाही. कसं घडतं रे हे सगळं? अगं आई, यात न कळण्यासारखं काय आहे? नैसर्गिक आहे हे होतंच. नाही ना रे होत बाळा असं. हे म्हणून तिनं जो खुलासा केला तो माझ्यासाठी इतका धक्कादायक होता की खरंच सावरायच्या आधी पायाखालून वाळू निघून गेली असं वाटतं. त्या दिवसानंतर आज देखील मी आणि आई त्या किनाऱ्यावर जातो. फरक फक्त इतकाच आहे की मी आईला समुद्रातून पाहतो आणि आई मला किनाऱ्यावरून. मीच सरकवतो आता आईच्या पायाखालची वाळू आणि हळूच स्पर्श करतो तिच्या चरणांना. माफी मागतो तिला लवकर सोडून गेलो म्हणून. मला अवघ्या 31व्या वर्षी बळावलेला चौथ्या स्टेजचा कॅन्सर सगळं अर्धवट सोडून जायला लावेल हे मलासुद्धा वाटलं नव्हतं. आईबाबांनासुद्धा नव्हतं वाटलं. या वयातही मस्त सांभाळतात ते हे सगळं. मी पाहत असतो त्यांना हरितगृहात उमळणाऱ्या झेंडूतून, कधी मंद वाहणाऱ्या वाऱ्यातून आणि त्या उन्मत्त लाटांतून. मी येतो भेटायला त्यांना त्याच किनाऱ्यावर आजही लाटांच्या रूपात.